ताईंना मणक्याचा त्रास याआधी 8 वर्षापासून आहे. भरपूर डॉक्टरांकडे गेले, भरपूर त्यांनी आयुर्वेदिक उपचार पण केले, तर त्यांना कुठलाही फरक पडला नाही. 8 वर्षापासून त्यांना जो त्रास होता, ते मागच्या साईडने शिर दुखायची, तो त्रास चालूच होता. त्यानंतर त्यांनी जे बाहेरचे आयुर्वेदिक वगैरे उपचार केल्यानंतर त्यांचे आता 3 वर्षापासून त्यांना त्रास जास्त वाढला, बरोबर ना? तर 3 वर्षापासून जी मानेची शिर आहे ती कम्प्लिटली जास्त दुखायला लागली होती. त्यांना विनायक हॉस्पिटलचा जो ऍड्रेस माहीत पडला, तर त्यांनी इमिजिएटली आले ते सरांना भेटले, एका दिवसात MRI काढला. आणि MRI काढल्यानंतर ते त्यांना एका दिवसात जे असं ते सगळं फायनल करून संध्याकाळी ऍडमिट झाले. सेकंड डे 2 दिवस तपासणी ऑपरेशन झालं. ऑपरेशन झाल्यानंतर आता पेशंट, आता ऑपरेशन झालेले आता आपल्यासमोर उभे पेशंट, जो 8 वर्षाचा त्रास होता तो त्यांचा 20 मिनिटात गेला. आणि 20 मिनिटात गेल्यानंतर पेशंटला 20 मिनिटात चालवला आम्ही, लगेच 20 मिनिटात चालवून टाकलं पेशंटला. आता त्यांना कुठलाही त्रास नाही. त्यांना आपण त्यांच्याबरोबर थोडे गप्पा मारू, बोलू त्यांच्याबरोबर, म्हणजे जेणेकरून आपल्याला कळेल त्यांना आता किती फरक पडलाय ऑपरेशनच्या आधीच आणि नंतर. त्याच्यावर सांगता का मला कसं वाटलं? मी आकाश नांतरांच्यामुळे नाशिकवरून आलेली आहे. मला 8 वर्षापासून त्रास होता. माझा डावा पाय आणि डावा हात खूप दुखायची, चालताना पण व्यायाम जायचा माझा. मी खूप म्हणजे बाहेरचे आयुर्वेदिक औषधे केली, होमिओपॅथी केले, सर्व केले, पण मला काहीच कुठे फरक पडला नाही. 8 वर्ष तुम्हाला कुठे फरक पडला नाही? कुठेच फरक पडला. ऍडमिट झाल्यानंतर सर्व टेस्ट केल्यानंतर मला माझं तिसऱ्या दिवशीच ऑपरेशन केलं. आणि ऑपरेशन नंतर अक्षरशः माझं 3-3.5 तासाचं ऑपरेशन होतं. आणि ऑपरेशन झाल्यानंतर अगदी 20 ते 25 मिनिटांमध्ये मला सरांनी चालायला लावलं. म्हणजे त्यांचा 8 वर्षाचा जो त्रास होता तो 20 मिनिटांमध्ये गेला. आणि पूर्ण म्हणजे त्या वेळेपासून माझ्या डाव्या पायाच्या आणि हाताच्या मुंग्या पूर्णपणे बंद झाल्या. आणि मी एकदम आता व्यवस्थित चालू होऊ शकते. चालू नको जरा, खूप चांगलं जात, व्हेरी गुड, खूप चांगलं जात. आपण त्यांचा एक्सरे बघू. ऑपरेशनच्या नंतर त्यांचा आम्ही एक्सरे केला, तर एक्सरे मध्ये त्यांना आपण 8 स्क्रू टाकलेले आहेत. या पद्धतीत दिसत आहे, 8 स्क्रू टाकलेले आहेत, 2 रॉड टाकलेले आहेत आणि त्यावरती नटबोल्ट टाईट केलेले आहेत की जेणेकरून भविष्यात त्या मणक्याचा परत त्रास होऊ नये. या पद्धतीने जर आपण असं ऑपरेशन केलं तर पेशंटला पुढे परत भविष्यात त्रास होत नाही. धन्यवाद.